सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज मोठ्या उत्साहात घरगुती गणपतीचं स्वागत झालंय, आगमन झालंय. काही ठिकाणी अशा पालखीतून गणपती अण्णा बाप्पाला आणण्यात आले, तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर विराजमान होणाऱ्या गणरायांचा आज चक्क समुद्र प्रवास करत आगमन झालं. किल्ल्यावरच्या गणेशोत्सवात फार जुनी परंपरा आहे. समुद्रातील हा गणेश आगमन सोहळ्यासाठी मालवण बंदरावर गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. बघा आपण तळकोकणामध्ये कशा प्रकारे वाजत गाजत पालखीतून बाप्पाला आणलं जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज मोठ्या उत्साहात घरगुती गणपतीचं स्वागत झालंय. काही ठिकाणी अशा पालखीतून गणपती आणण्यात आले, तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर विराजमान होणाऱ्या गणरायाचा चक्क समुद्र प्रवास करत आगमन झालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.